शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील पती पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली आहे। पत्नीने विहिरीत उडी घेऊन तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। सततच्या नापिकीला कंटाळून दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असून आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याला दोन चिमुकले असून त्यांच्या अकाली जाण्याने परिसरासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। याविषयी अधिक माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील 32 वर्षीय ज्योती सदानंद गव्हाणे या विवाहितेने राहत्या घराच्या शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेला काही मिनिटे होत नाही तोवर रस्त्यालगत असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत पती सदानंद गुलाबराव गव्हाणे वय वर्ष 39 याला पाहताच ग्रामस्थांनी त्याला झाडाखाली उतरवून उपचारासाठी सिल्लोड येथे नेत असताना त्याची वाटेतच प्राणज्योत मावळली। घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते उपनिरीक्षक कैलास पवार आदींनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने पत्नीचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पती पत्नीचे शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठविले। घटनेची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत।